साधे पान 10 रुपये, चमन चटणी 15 रुपये आणि मसाला पान 20 रुपये. आता पानाचा आणि माझ्या या कार्यक्रमाचा काही संबंध आहे का? बिलकुल संबंध आहे. याचं कारण असं की पान खायला लोक येतात, उलाढाल होते, महसूल वाढतो आणि असे अनेक व्यवसाय होतात. या व्यवसायातून राज्याला उत्पन्न मिळतं आणि या राज्याचं उत्पन्न सर्व प्रदेशांना, सर्व जिल्ह्यांना समान वाटप झालं पाहिजे अशा प्रकारचं संविधान सांगतं. पण अधिवेशन सुरू आहे, विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. सगळे मंत्री, मुख्यमंत्री अधिवेशनात आहेत, प्रश्न मांडतायत, आमदार प्रश्न मांडतायत. पण विदर्भाचे प्रश्न मांडले जातात का अधिवेशनामध्ये? अधिवेशनामध्ये विदर्भाचा आवाज उचलला जातोय का? अधिवेशनामध्ये विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केला जातोय का? कारण खास करून विदर्भात अधिवेशन यासाठी होतं की विदर्भाचे प्रश्न इथे मांडले जातील आणि न्याय मिळेल. माझ्यासोबत पंकज कोठमकर. पंकजी, अधिवेशन सुरू आहे माहिती का तुम्हाला? कसलं अधिवेशन आहे? शीतकालीन अधिवेशन. शीतकालीन अधिवेशन विदर्भात सुरू आहे नागपूरमध्ये. मग काय चाललंय अधिवेशनात? काय चाललंय अधिवेशनात? तेच विपक्षी पक्षांचे आपले ते आपले कार्य काढून घ्यायसाठी अजून जनतेचा काही भलं व्हायला पाहिजे. होते का भलं? होतं जनतेचं होते ना, सर्व चांगलं होऊन राहिलं नागपुरात. हो हो, काय विदर्भाचे प्रश्न सुटतात? सुटत आहे ना धीरे धीरे. कोटमकरांना वाटतं विदर्भाचे प्रश्न सुटतात काय? भाई आपका नाम क्या है? सचिन जैन. अधिवेशन चालू आहे, पता आपको? हाँ पता है. हाँ, क्या हो रहा है? ये 3-4 दिन में शुरू हुआ है, 3-4 दिन से शुरू. लेकिन क्या आपके नागपुर के लिए, विदर्भ के लिए कुछ बातें हो रही क्या? बातें अब वो पता नहीं, उधर होती है कुछ ना कुछ. नहीं, कुछ ना कुछ चलता है वहाँ पे. नेता लोग आते हैं, सब अपना अपना काम करते. अब ये सब आइडिया नहीं है, हम तो अपनी दुकानदारी में रहते हैं. आप दुकानदारी में रहते हो. पण विदर्भाच्या मुद्द्यावरून वेगळा विदर्भ होण्यासाठी एक मूवमेंट सुरू आहे. मी शहीद चौकामध्ये आहे आणि हा या चौकामध्ये तिथे त्या ठिकाणी चंडिका, विदर्भ चंडिका देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये 21 तारखेपासून उपोषण सुरू आहे. त्या उपोषण करणाऱ्यांना वेगळा विदर्भ पाहिजे आणि विदर्भातील लोकांनाही वेगळा विदर्भ पाहिजे. याविषयी त्यांना काय वाटतं याची मी चर्चा करणार आहे आणि ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भाजपचे नेत्यांनी वेगळा विदर्भ व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले होते, आंदोलनं केली होती. इतकंच नाही तर काही आश्वासनं दिली होती, ती आश्वासनांची पूर्तता झाली आहे का? विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि हे अधिवेशन होत असताना काही प्रश्न सुटले जातात का? विदर्भाचा मुद्दा पुढे कसा जातो आहे? एक मिनिट, काय नाव तुमचं? श्याम एरपुडे. एरपुडे साहेब, मला सांगा अधिवेशन सुरू आहे? हो. अधिवेशनात काय चाललंय? नाही अधिवेशन बाबतीत काही माहित नाही ना, आम्ही तिकडे गेलो नाही. आम्ही मार्केटला आलो तर बाहेरगावचे आहो. मी बाहेरगाव. कुठे राहतो? आम्ही भंडाऱ्याला राहतो. म्हणजे विदर्भात राहतो? विदर्भातच राहतो. अधिवेशन जे होतं ते विदर्भाच्या प्रश्न सोडवण्यासाठी होतं, महाराष्ट्राच्या. नाही, प्रश्न तर सुटत नाही. जे प्रश्न आहेत ते कधीच प्रश्न सुटले नाही आणि सुटणारही नाही. सुटला नाही काही सांगता नाही का? सुटणार नाही एवढी एवढी निराशा काय तुम्हाला? निराशा म्हणजे ते काय सांगा साहेब. नंतर मी बोलेल तुमच्याशी कधी. पण आता ही या ठिकाणी जी आहे ना, काही लोक उपोषण करत आहेत आणि ही उपोषण करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि विदर्भ चंडिका देवस्थान इथे 21 तारखेपासून साखळी उपोषण सुरू आहे. आता हे उपोषण कशासाठी आहे काय? रुको भैया, काय नाव तुमचं? उमेंद्र सोनकुसरे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे का? झाला पाहिजे. का झाला पाहिजे? कारण की इथे समस्या खूप आहे. काय काय समस्या? सर्वच गोष्टीची समस्या आहे. ट्रॅफिकची समस्या, रोडाची समस्या आहे, सर्वच गोष्टीची समस्या आहे. रोजगार नाही बरोबर. सरकार लक्ष देतं की नाही? लक्ष तर देऊन नाही राहिले. सरकार जर लक्ष दिलं असतं तर इतर बेरोजगारी राहिली नसतं. बेरोजगारी वाढली आहे. वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे असं म्हणणं आहे. चला तुम्ही पुढे जा, आपलं ट्रॅफिक जाम झालं पाहिजे. चला, वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशा प्रकारची घोषणा इथे, घोषणाबाजी केली जाते. मी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं होतं, नेत्यांना बोलवलं होतं या कार्यक्रमासाठी. भाजपचे नेते त्या बाजूला उभे आहेत, या चर्चेत सहभागी होत नाही आहेत. आणि विदर्भाचा संदर्भात जे प्रश्न आहेत ते मी होतं. मसूरकर माझ्यासोबत आहे, विदर्भ राज्य आंदोलन समिती. कधीपासून उपोषण आहे आणि नेमकं काय मुद्दा आहे? जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज इथे 4 दिवसापासून साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. 4 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि वीज आमच्या भागात तयार होते म्हणून विजेवर पहिला हक्क आमचा असला पाहिजे. पण आज आम्हालाच
ती वीज महाग मिळते. आमचा दोन होता, आमच्याकडे कारखाने नाही. सोबत अन्नधान्यावर जे GST केंद्र सरकारने लावली आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, व्यापाऱ्यांची पिळवणूक होत आहे आणि ग्राहकांची पिळवणूक होत आहे. म्हणून वीज तुमच्याकडे तयार होते, मग तुम्हाला तुमचीच पिळवणूक होऊन राहिले. कारण 2.40 रुपये वीज तयार होते, परंतु घरगुती वीज आम्हाला 7.5 रुपये दराने मिळत आहे आणि कारखानदारी करता 10.50 रुपये वीज मिळत आहे. त्यामुळे आज कोणी इथं कारखाने लावायला तयार नाही. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. विदर्भामध्ये रोज सरासरी 8 आत्महत्या होत आहेत अशा प्रकारची सरकारी आकडेवारी आहे आणि या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, ते प्रयत्न पुरेसे आहेत का याविषयी मी बोलणार आहे. मला सांगा की ज्या आत्महत्या होत आहेत विदर्भातील त्याच्यावर नियंत्रण आहे सरकार? नाही. मी ॲडव्होकेट अविनाश काळे. मी गेल्या 8 वर्षापासून जनहित याचिकेद्वारे सिंचनाचा प्रश्न धसास लावायचा प्रयत्न केलेला आहे. इतकं भेसूर सत्य आहे की सरकारी आकड्यानुसार आज 12 लाख हेक्टरपैकी फक्त 2 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आले आहे असं सरकार म्हणते. गेल्या 40 वर्षापासून 10 लाख हेक्टर जमीन ही सिंचनापासून वंचित आहे. याचं जर सरळ स्टॅटिस्ट काढलं आपण तर फॉक्सकॉनमध्ये 1 लाख कोटी रुपये खर्च करून फक्त 1 लाख रोजगार मिळणार आहे, म्हणजे 1 कोटीला 1 रोजगार. परंतु जर विदर्भामध्ये 1 लाख कोटी खर्च केला तर 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे 40 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि 40 लाख लोकांना रोजगार मिळाल्यामुळे येथे दरवर्षी 1.5 हजार कोटी रुपयाचं उत्पन्न वाढेल. आणि सिंचनाकडे लक्षच नाही सरकारचं? बिलकुल नाही. आणि हे घटनाद्रोही सरकार आहे. चला, हे अगदी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की 65 हजार कोटी खर्च करून त्यांनी समृद्धी मार्ग तयार केला. आम्हाला समृद्धी मार्गाविषयी विरोध नाही आहे, परंतु जर 65 हजार कोटी रुपये खर्च केले असते तर नळगंगा वैनगंगा नळगंगा जो नदी जोड प्रकल्प आहे तो गावाला आला असता. आज विदर्भामध्ये या वैनगंगेमुळे 50% पाणी वाया जात आहे. 50% पाणी वाया जात असं त्यांचं म्हणणं आहे. सिंचनाखालचं क्षेत्रही काही म्हणजे 10 लाख हेक्टर जमीन अजूनही सिंचनाखाली यायची आहे. शेतकरी संघटनेचे नेते आहेत. कुठली शेतकरी संघटना? शरद जोशी यांची शेतकरी संघटना आहे. मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे अरुण केदार आणि जय विदर्भ पार्टीचाही राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी आधी 30 वर्ष शेतकरी संघटनेच्या जरिये शरद जोशीच्या युगात्मा शरद जोशीच्या निर्णयाप्रमाणे सरकारशी लढलो आणि एकच कार्यक्रम घेतला होता, तो म्हणजे उत्पादन खर्चाच्या आधारित जास्त नाही रास्त भाव द्या. सरकारने सर्व भीक माग्या योजना दिल्या ज्या कधीही संघटनेने मागितल्या नव्हत्या. कर्ज माफी, बिलाची माफी ते दिलं, पण उत्पादन खर्चाच्या आधारित भाव मात्र दिला नाही दिला. त्यामुळे आम्ही हे आंदोलन सध्या थांबवून वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात आम्ही सर्व शेतकरी संघटना कुदलेलो आहोत आणि वेगळ्या विदर्भाच्या मुवमेंट आता आम्ही मोठ्या जोरावर चालवत आहोत. मला हे सांगा, मी तुम्हाला विचारतो की वेगळ्या विदर्भाची आंदोलन जे आहे ते कधीपासून सुरू झालं, ही मागणी का होते? 117 वर्षापासून हे ब्रिटिशकालीन आंदोलन सुरू आहे आणि सिपियान बेरारचं राज्य होतं, नागपूर ही राजधानी होती. परंतु त्या वैभवाला 28 सप्टेंबर 1953 जो नागपूर करार झाला त्या नागपूर कराराच्या तहत महाराष्ट्रात विदर्भाच्या जनतेला न विचारता ढकलण्यात आलं. त्यावेळेस लहान भाऊ मोठा भाऊ आणि दोघं मिळून विकास करू अशी भावना होती. परंतु ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी विदर्भाच्या जनतेचं दोहन केलं, विदर्भाच्या खनिजाचं दोहन केलं, इच्छा विजेचं दोहन केलं, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात बॅकलॉग निर्माण झाला आणि त्याचा परिणाम आज आमच्या 15 वर्षात 47 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. युवक बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. इथं कलकारखाने आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा ऐकायला मिळते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भासाठी मोठा मोर्चा काढला. त्यानंतर काल BRSPनी मोठा मोर्चा काढला. खडसे यांनी सुद्धा विधानसभेत फडणवीस यांना डिवचून बोललं आणि यानंतरही बेशरम सारखे फडणवीस ऐकत राहिले, परंतु त्यांनी कधीही विदर्भाबाबत बोलले नाही. पण विपक्षाचे जे दुसरे नेते आहे जे आमच्या विचारसरणीचे आहे मराठवाड्याचे नेते ते आवाज उचलत आहे आणि आता जनतेला कळायला लागलं आहे का विदर्भ झाला तर आमचे फायदे होऊ शकते आणि वेगळा विदर्भ होणार. ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मला सांगा, हे सगळे जे आंदोलन आहे या आंदोलनाला हे खूप आधी खूप जोरात होतं, आता हे आंदोलन थोडंसं शांत झालं आहे, थंड झालं आहे? नाही, हे शांत नाही हुआ आहे.
वो कहते हैं ना कि बुझने के पहले दिया थोड़ा सा फड़फड़ाता है, ये वो परिस्थिति है। हम विदर्भ राज्य मांग रहे हैं, किसी के बाप की जागीर नहीं मांग रहे। हम हमारा घर मांग रहे हैं, हमारी कर्म भूमि मांग रहे हैं। क्यों मांग रहे हैं? हमारे यहाँ रोजगार नहीं, हमारे यहाँ के बच्चे लाखों रुपए खर्चा करके डिग्रियाँ ले रहे और नौकरी करने जाते हैं कर्नाटक, बम्बई जाते हैं, पुणे जाते हैं, यहाँ किसी को रोजगार नहीं है। यहाँ हम बेरोजगार है, हमारे यहाँ पानी की समस्या है, हमारे यहाँ कोयले की समस्या है। हमारा कोई तुम्हारा सर ताई नमस्कार, तुम्ही कुठे राहता? मला सांगा, वेगळ्या विदर्भाचं आंदोलन अनेक वर्षापासून सुरू आहे, झाला पाहिजे वेगळा विदर्भ? काय काय थोडं थांबून बोला, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, आता ते बोलायला नाही म्हणत होते। आता मी तुमच्याकडे येतो, आता हा जो प्रश्न आहे हा खरं तर सरकारी पातळीवर सुटला पाहिजे, हा का सुटत नाही? हा याच्यासाठी नाही सुटत आहेत का, ज्यावेळेस हा लोकायला विदर्भाच्या वेगळा विदर्भ झाला पाहिजे तर त्यावेळेस हे चंडिका माता मंदिरामध्ये येऊन त्यांनी शपथ खात होते का? मी कोणी कोणी खाल्ली शपथ? देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः शपथ खाल्ली होती का मी कुवारा राहीन पण विदर्भ वेगळा पहिले करले शिवाय मी लग्न करणार नाही। हे देवेंद्र फडणवीस साहेब जे आता उपमुख्यमंत्री आहे यांनी स्वतः म्हणलं होते आणि त्याच्या पहिले जे मुख्यमंत्री बनलं तेव्हा पण यांना, गडकरी साहेबांना बी 2013 ॲग्रीमेंट केला होता, आज तकच्या न्यूजमध्ये त्यांची बातमी पण आली होती का तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आमची बीजेपीची सत्ता आणा तुम्ही, तर आम्ही 1.5 महिन्यात तुम्हाला विदर्भ करार करून देऊन। हे मुंगट्टीवार साहेब, गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हा लोकांना हा मातेचा शपथ घेऊन 9 महिने याच मंदिरात। आता मला सांगा, त्यांनी आश्वासन दिलं होतं पण हे का करत नाहीत? याच्यासाठी काय का त्यांना सत्तेमध्ये बसायचे होतं आणि त्यांना समुद्राची हवा पाहिजे होती आणि त्यांना दिल्लीमध्ये केंद्रामध्ये बसा, समुद्राची हवा म्हणजे मुंबईतल्या मुंबईतल्या वर्षा बंगल्यावरची हवा पाहिजे होती, म्हणून विदर्भ आंदोलन थांबलं। हे फक्त चुनाव टायमामध्ये आम्ही सत्तेमध्ये आलो पाहिजे म्हणून इकडे येऊन शपथ खातात, खोटं बोलतात। विदर्भवाले काँग्रेसवाले काय करतात? चला काँग्रेसवाले तर काय आवाज करतच नाही वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून। काँग्रेस राहो की बीजेपी राहो, हे दोनों एक थाली के चट्टे बट्टे है। आज के इस दौर में देखा जाए तो विदर्भ राज्य आंदोलन जय विदर्भ पार्टी के ही कार्यकर्ता जो पूरी ईमानदारी के साथ में विदर्भ की लड़ाई में सहभाग है। बाकी कांग्रेस के नेता भी जो है इन्होंने सिर्फ विदर्भ का शोषण किया और कुछ नहीं किया, सिर्फ विदर्भ के युवाओं को इन्होंने बेरोजगार किया। अब विदर्भ के युवाओं को, पढ़े लिखे युवाओं को कोई नौकरी नहीं मिल रही है। पिछली बार सबनीस साहब हमारे PI साहब है, उन्होंने विदर्भ के कुछ युवा जो इलेक्शन कमीशन के अंदर में जो मेरिट में पास हुए थे उनसे सवाल किया 0 माइल पर। मैंने बोला साहब आप इनसे पूछे कि ये क्यों बैठे आंदोलन में, उन्होंने कहा मैं 97% से पास हुए फिर भी आज तक हमको सेंट्रल गवर्नमेंट ने नौकरी नहीं दी। उन्होंने ये बोला था कि तुम क्यों ये आंदोलन करते, साकड़ी हमारा ये था आंदोलन। तो PI साहब ने हमसे सवाल किया था कि भाई ये तुम आंदोलन क्यों कर रहे हैं? मतलब साहब हम आंदोलन क्यों कर रहे हैं, आप आइए, ये हमारे युवा लोग बैठे हैं बेरोजगार, आप इनसे पूछो। बेरोजगारी खूब वाढली। मी सविता पांडे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि या आंदोलनाशी जवळपास उमेश बाबू जिवंत होते तेव्हापासून आम्ही हे आंदोलन करत होतो। तर गडकरीजी जेव्हा महाराष्ट्र प्रदेशचे BJP अध्यक्ष होते तेव्हा BJP इलेक्शन चालू होते, तर तेव्हा गडकरीजींनी माझ्यासमोर आमच्यासमोर बाबूजींना उमेश बाबू चौबेंना वचन दिलं होतं की जोपर्यंत मी जर निवडून आलो आणि कॅबिनेट झालो बाबा तर नक्की विदर्भ वेगळा करून देईल। पण आता हे सेकंड टर्म आहे, ते विसरल्यानंतर बाबूजींनी 500 काही पत्र त्यांना पाठवले आहे, कार्ड्स रोज एक कार्ड्स लिहित होते पण त्याचा काही नाही भाव, फक्त विदर्भाच्या लोक मागे का पडलं आंदोलन म्हणजे शांत हे लोक भावनेशीच खेळते विदर्भाच्या भावनेशी खेळतात। देखिए विदर्भ राज्य की मांग आज 108 साल पुरानी है और जब जब समय आता है जिन नेताओं को राजनीति पार्टियों से निष्कासित कर दिया जाता है वो नेता फिर से राजनीति में जाने के लिए विदर्भ प्लेटफॉर्म पर आते हैं। तब मुझे राजकीय जे नेते आते ऐसा फायदा घेता, राजकीय नेता जो है इसका फायदा लेते आंदोलन का और फिर सत्ता मिलने के बाद भूल जाते। हाँ किसने किसने किया? दत्ता मेहता ने किया, भानुभाई लाल ने किया, हमारे दलता जी ने किया है, ये सभी नेता मतदार है, ये नेताओं तो दूसरे मानना चाहिए, ये मतदार नेता ये क्यों करते हैं सब नेता तुम्हारे साथ रहते हैं? देखिए आज सत्ता की लालसा इतनी बढ़ चुकी है कि आप BJP के साथ साथ सबसे पहले तो पंडित जवाहरलाल नेहरू जी को लीजिए, JVP कमीशन जो बैठाया गया था
उसमें भी उस वक्त उनका मत ये था कि विदर्भ अलग होना चाहिए, सक्षम है, लेकिन वो खुद प्रधानमंत्री बनने के बाद विदर्भ अलग नहीं कर पाए। वैसे ये बीजेपी के मामले हैं, बीजेपी लिख करके देती है लेकिन उसको अलग नहीं करती, क्यों? ठीक है, अभी जो आता जो सेशन चल रहा है, अधिवेशन चल रहा है, त्याच्यामध्ये विदर्भाचे प्रश्न सुटतात? विदर्भ की मांग सबसे पुरानी मांग है। विदर्भ का आज बैकलॉग 125,000 करोड़ के भी ऊपर का हो गया है। ये विदर्भ करार जो रहा है, विदर्भ करार के हिसाब से कम 15 दिन का सेशन विदर्भ में, विदर्भ के नागपुर में चलना चाहिए। तो ये कई सालों से हम देख रहे हैं यहाँ 8 दिन के ऊपर सेशन चलता नहीं है। जब अगर इनको विदर्भ करार के मुताबिक यहाँ पर 15 दिन तो भी सेशन नहीं चलाना है तो मुंबई तो भी काई क्लियर करते हैं सेशन। और जब ये आज मुख्यमंत्री मोदी जी ने जब 80,000 करोड़ की 20% पुरानी मंजूर कर ली है, जब इतनी बड़ी राशि, जब 2-3% आज तक के हमने देखे हैं कि पुरानी पास करते हैं, 80,000 करोड़ की पुरानी इन्होंने पास करे है, तो ये विदर्भ का जो बैकलॉग है, विदर्भ देना तो दूर की बात है, विदर्भ को बैकलॉग की तरफ ढकेल रहे, ये कहाँ का न्याय है? बैकलॉग है विदर्भाचा 5,00,000 करोड़ का बैकलॉग है। हाँ। विदर्भ ही खूब जुनी मांगनी है आणि आज लोकांना राग का येत नाही, लोकांना राग येते की सगळे नेता इथे सगळी जनता एकदम उघड्या डोळ्यांनी पाहून राहिली की पश्चिम महाराष्ट्र फक्त विदर्भाचा फायदा घेऊन राहिली, आपले घर भरून राहिली, त्यामुळे मोदींनी पश्चिम महाराष्ट्रावर महाराष्ट्र भारताचा प्रधानमंत्री असेल तर पहिले बीजेपीवाल्याच्या पहिले प्रॉपर्ट्या चेक करा, ईडी त्यांच्याकडे पाठवा, सीबीआय पाठवा आणि विचार करा, हे भिकड्डे चाले विदर्भात राहून पुन्हा विदर्भाचा फायदा घेऊन राहिले। ठीक आहे, विदर्भाच्या प्रश्नावर नेमका विदर्भवाद्यांची काय परिस्थिती आहे आप बात करना है? हाँ, ये तो यांना तुम्ही असं मध्ये घुसवलं? हाँ चला ठीक है। मी वेद घेण्याचा प्रयत्न केला यांच्याकडून की विदर्भाच्या संदर्भात अधिवेशनामध्ये चर्चा होते का, विदर्भाचं आंदोलन जे आहे ते क्या होना है, विदर्भ होना चाहिए कि छत्तीसगढ़ में होना, छत्तीसगढ़ किधर जाना है आपको? बमलेश्वरी तरफ रहता है हम लोग। आणि हे जे आंदोलन आहे, आज मी शेवटचा प्रश्न घेतो, हे किती दिवस चालणार आहे आंदोलन? आता जनाधार तर कमी होतोय, आता हे आंदोलन इथून उठलेलं आहे आणि हे आंदोलन आता अधिवेशन सुरू असेपर्यंत चालणार आहे। हे आता साखळी आहे, उद्या अमरनावरही जाणार आहे आणि यानंतर आंदोलन उग्र होत आहे अशी परिस्थिती जनतेजवळ आली आहे का जगणे मुश्किल मरणे मुश्किल वेळ ही अंतिम आली आहे। म्हणून आता विदर्भाच्या जनते जे आहे पुन्हा विदर्भाच्या मशाला घेऊन आता ह्या रण येणार आहे। तुम्ही सुरूच ठेवणार आहे? नाही, हे आंदोलन सुरू राहील। श्री विदर्भ चंडिका देवस्थानाचे या इथे साखळी उपोषण आहे, वेगळ्या विदर्भाची मागणी आहे, अधिवेशनामध्ये विदर्भाचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची या सर्वांची मागणी आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी वेगळा विदर्भ व्हावा यासाठी मागणी केली होती, आंदोलन केले होते, मोर्चे केले होते, त्यांना सत्ता मिळाली, ते सत्तेत गेले आणि विदर्भाविषयीचं जे आंदोलन आहे ते आता थंड झालेलं आहे। आता पुन्हा एकदा तरुणांना रोजगार मिळत नाही आहे, उद्योगधंदे दुसरीकडे जात आहेत आणि विजेचा जो प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नावर विदर्भवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। मी इथेच थांबतो, आपण पात्र न्यूज टेक्स्ट महाराष्ट्र गोवा।